नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओंमध्ये आपण भूगोल विषयातील पाठ 8 उद्योग हा पाठ आपण पूर्ण आपला झाला होता। या पाठावर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपल्याला आज सोडवायचा आहे। त्याच्यासाठी तुम्ही आपलं पुस्तक समोर ठेवा। याच्या आधी मी तुम्हाला जो आधीच्या व्हिडिओमध्ये गृहपाठ दिला होता तो तुम्ही सोडवला असेलच। आता आपल्याला या पाठाखालील जो स्वाध्याय आहे तो पाहायचा आहे, तर तुम्ही पुस्तक समोर ठेवा आणि प्रश्न पहिला काढा। अचूक पर्यायांसमोरील चौकटीत राईटची खूण करा। त्यातलं एक नंबरचं पहा, औद्योगिक विकासावर खालील पैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही। याच्यामध्ये तुम्हाला चार ऑप्शन दिले आहेत, पाणी, वीज, मजूर आणि हवा। मग यातलं कोणतं बरोबर आहे? हवा। औद्योगिक विकासावर हवा हा घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही। आता दुसरं पहा, खालील पैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे। याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहे, यंत्रसामुग्री, पुस्तक बांधणी, रेशीम उद्योग आणि साखर उद्योग। यातलं बरोबर कोणतं आहे? पुस्तक बांधणी उद्योग। त्यातलं तिसरं पहा, खालील पैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही। चार ऑप्शन दिले आहेत, जुनी दिल्ली, नवी दिल्ली, नोएडा आणि बंगळुरू। तर याच्यामध्ये जुनी दिल्ली इथे माहिती तंत्रज्ञानाचं केंद्र नाही। उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे। चार ऑप्शन दिलेले आहे, पर्याय चार दिलेले आहे, आयकर, उद्योगाचे सामाजिक दायित्व, वस्तू व सेवा कर आणि विक्री कर। यातलं बरोबर कोणतं आहे? उद्योगांचे सामाजिक दायित्व। प्रश्न दुसरा काढा, खालील विधाने सत्य की असत्य लिहा आणि जे असत्य विधान आहे ते सत्य करून तुम्हाला लिहायचं आहे। पहिलं पहा, देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात, हे विधान अयोग्य आहे। तर बरोबर काय आहे? देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात। यातलं दुसरं पहा, देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निदर्शक आहेत, हे विधान योग्य आहे। तिसरं काढा, औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण हा आहे, हे विधान योग्य आहे। चौथं, उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे, हे विधान अयोग्य आहे। याच्यामध्ये उद्योगांचं सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य नाही असं लिहायचंय तुम्हाला। तिसरा प्रश्न काढा, खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 ओळीमध्ये तुम्हाला लिहायची आहे। त्यातला पहिला प्रश्न, औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात। तर औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून खालील सुविधा उपलब्ध होतात, हे लिहून घ्या। दुसरा प्रश्न, औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो, हे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे। याचं उत्तर, औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर खालील प्रकारे परिणाम होतो। तो उत्तर लिहून घ्या, उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या, आता हे तुम्हाला जे दुसरा प्रश्न आहे हा तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये स्वशब्दात लिहायचा आहे। उद्योगाच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचं थोडक्यात मत व्यक्त करा, हे सुद्धा तुम्हाला तुमचं जे मत आहे ते तुम्हाला व्यक्त करायचं आहे। चौथा प्रश्न, त्यातलाच उद्योग लघु उद्योगाची 3 तुम्हाला वैशिष्ट्य सांगायची आहेत, ती तुम्ही लिहून घ्या। प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा, याचे घटक तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत। दुसरं, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे तुम्हाला लिहायचे आहेत, कोणते फायदे आहेत ते लिहून घ्या। तिसरा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान उद्योगाचं जे महत्व आहे ते तुम्हाला विशद करायचं आहे।
चौथा प्रश्न, भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे, याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे, ते तुम्ही कशा प्रकारे द्याल ते लिहून घ्या. प्रश्न पाचवा, खालील विधानासाठी ओघवता एक तक्ता तयार करा. मतलब पहिलं, आपण जे कपडे वापरतो त्यांचं शेतापासून, म्हणजे आपण जे कापूस उत्पादन घेतो त्या तेव्हापासून तर आपल्यापर्यंत झालेला, म्हणजे सूत्र कापड निर्मिती पर्यंतचा प्रवास आपल्याला लिहायचा आहे. दुसरं, एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी कोणते घटक आवश्यक असतात, मी तुम्हाला सांगितले होते ते घटक तुम्हाला लिहायचे आहेत. आता शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न सहावा, याच्यामध्ये फरक स्पष्ट करा. पहिलं, मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग या दोघांमधला तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. दुसरा, कृषीपूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग या दोघांमधला सुद्धा फरक तुम्हाला लिहून काढायचा आहे. तर अशा रीतीने आपल्याला हा स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो वहीमध्ये सोडवायचा आहे, तो तुम्ही वहीमध्ये पूर्ण स्वाध्याय सोडवा. इथे आपला हा पाठ पूर्ण झाला. तर याच्या पुढील जो पाठ आहे, नववा पाठ, तो नववा पाठ आपण नकाशा प्रमाण हा पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे.